अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांना उद्देशून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जामनेर शिवसेना युवा सेना पक्षाच्या वतीने PSI पाथरवट यांना जामनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आले। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। देशद्रोही कोण आहे? रावसाहेब दानवे चोर आहे। देशद्रोही कोण आहे? रावसाहेब दानवे चोर आहे। देशात आपण बघतोय देशातील शेतकरी राजा बळीराजा हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि रस्त्यावर उतरलेला असताना त्याच्या समस्या तो सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असताना सरकार त्यांना त्यांच्यावर लाठीचार्ज करतोय। केंद्र सरकार त्यांच्यावर पाण्याचा फवारा मारतंय, लाठीचार्ज करतंय, त्यांना दिल्ली तिकडे थोपवून ठेवलेलं आहे, पण कोणी शेतकऱ्यांचा प्रश्न ऐकून घेण्यास तयार नाही। आणि अशात या देशाचा बळीराजा आवाज काढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इकडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जे शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरत आहेत की शेतकऱ्यांबद्दल ते शंका घेत आहेत की त्यांना पाकिस्तान आणि चीनचा त्यांना पाठिंबा आहे असं ते रावसाहेब दानवे म्हणत आहेत। पहिल्यांदा रावसाहेब दानवेंना मी विचारायचं आहे, तुम्ही कोणत्या अवलादीचे? रावसाहेब दानवे हे कोणत्या अवलादीचे? ते म्हणत आहेत प्रत्येक वेळी ते शेतकऱ्याच्या विरोधात वागतायत। हे सरकारमध्ये चाललेलं काय? भाजप अशा लोकांना मंत्री करतंय, त्याच्यावरून भाजपची काय म्हणजे तुमची भूमिका काय? आधी शेतकऱ्याच्या तुम्ही विरोधात वागताय, शेतकऱ्यावर लाठीचार्ज करताय, शेतकऱ्यावर पाण्याचा फवारा मारतायत, शेतकऱ्यांना त्रास देत आहेत आणि शेतकऱ्याच्या विरोधात तो कायदा पास केला आणि शेतकरी त्याच्यावर आवाज उठायला लागले। तुम्ही त्यांना म्हणतायत की यांना चीनचा आणि पाकिस्तानचा पाठिंबा आहे, याच्यात चीनचा आणि पाकिस्तानचं षडयंत्र आहे। अरे लाज वाटली पाहिजे रावसाहेब दानवे तुम्हाला। पहिल्यांदा तुमची कुठल्या अवलादीचे तुम्ही ते सांगा, ही अवलाद कोणती आहे की जे माझ्या बळीराजाला देशाच्या बळीराजावर तुम्ही आक्षेप घेत आहेत? लाज वाटली पाहिजे। मी या ठिकाणी रावसाहेब दानवे यांचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराज। आपण पाहिलं असाल दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे। 8 तारखेला भारत बंदची हाक शेतकऱ्यांनी दिली, ज्यामध्ये महाविकास आघाडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये 100% बंद झाल्यामुळे भाजपची पायखालची वाळू सरकली आहे असे ते बेताल वक्तव्य करताय, जेणेकरून याच्यामध्ये त्यांनी आता धुलीकरणाचं राजकारण चालू केलं आहे। भारत पाकिस्तान व चीन हे घालून हे आंदोलन ते चिरण्याचा प्रयत्न करताय, पण ते कदापि शक्य होणार नाही। व तसंच शेतकऱ्यांनी कुठे मागणी केली हो की आम्हाला हे विधेयक पाहिजे, हे रातोरात हे चोरटे त्यांनी परस्पर हे विधेयक आणलं। जे भांडवलदार आहे त्यांचे 2-3 उद्योगपती त्यांना हे करण्यासाठी हे आणलं व त्याच्यामध्ये आमचे महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री म्हणजे त्याला घरात जाऊन फटके मारण्याचे तो लायकीचा आहे। अशा बेताल वक्तव्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी जनता नाराज झालेली आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। व आज शिवसेना व युवा सेनातर्फे आज आम्ही त्या प्रकारे तहसीलदार आपलं PI साहेबांना निवेदन दिलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करा व निषेधार्थ आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। आपण बघितलेले असाल गेल्या 20 ते 25 दिवसापासून संपूर्ण भारतातील तसेच आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक राज्यांमधील बळीराजा शेतकरी केंद्र सरकारने जो नवीन कायदा काढलेला आहे कृषी विधेयक कायदा, याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी महाराष्ट्रातील भारतातील प्रत्येक राज्यातील शेतकरी हा केंद्र सरकारला विनंती करतो आहे, तर केंद्र सरकार याची कुठलीही दखल न घेता आपल्या शेतकरी बांधवावर ते कुठेतरी लाठीमार पाण्याचा फवारा असं काहीतरी आक्रमक पवित्रा ते शेतकऱ्यांवर घेत आहेत।
त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतील आपले केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे यांनी ह्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कोणतेही महत्त्व न देता उलट त्यांची चेष्टा करण्याचं काम ह्या रावसाहेब दानवे यांनी केलेलं आहे. रावसाहेब दानवे म्हणतात की शेतकऱ्यांचं हे आंदोलन त्यांचं नसून पाकिस्तान नाही तर चीन यांचं आंदोलन आहे. आता ही बुद्धी त्यांना कोणी दिली त्यांचं त्यांना माहिती. त्यांचा ह्या वक्तव्याचा आम्ही जामनेर शिवसेना युवा सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. रावसाहेब दानवे यांनी संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा त्यांच्या घरासमोर जाऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल. जय हिंद जय महाराष्ट्र. आपण बघतोय गेले 15 दिवसापासून आपला बळीराजा या जगाचा पोशिंदा आज दिल्ली येथे बसलेला आहे. आपल्या हक्काच्या मागणीसाठी तो तिथं लढत आहे झटत आहे. पण काही राज्य सरकार जे केंद्र सरकार हे त्यांच्या प्रश्नांचे मार्ग काढत नाही काही करत नाही. पुढे समोर आपण बघतोय ऊन वारा खात आज आपला पोशिंदा तिथं बसलेला आहे आणि हा व्यक्ती रावसाहेब दानवे आज शेतकऱ्यांबद्दल असं वक्तव्य करतोय. याआधीही त्याने असं केलेलं आहे आणि त्याला हे सुचत नाही की तो कोणाच्या जीवावर जगतोय. आज हा पोशिंदा पिकवतोय म्हणून तो खातोय आणि जगतोय त्याला हे लक्षात राहायला पाहिजे. आणि आज जामनेर इथं आम्ही त्याचा निषेध करतोय त्याच्या वायफळ वक्तव्याचं आणि जाहीर निषेध करून केंद्र सरकारचा पण आम्ही इथं निषेध करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.